कोरखेडा तालुक्यात होऊ घातलेल्या कामांना गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करा. बांधकाम करताना कुठल्याही प्रकारची गुणवत्तेशी तडजोड केली तर त्या कामाशी संबंधित अधिकारी आणि अभियंतावर फौजदारीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा कोरखेडा येथे आयोजित आढावा सभेमध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी दिला आहे. जोड रस्ते विकासासाठी महाराष्ट्र शासनाने आदिवासी उपाययोजनेतून 5,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून संपूर्ण जिल्ह्यातील जोड रस्ते हे गुणवत्तापूर्ण विकसित करणे हे संबंधी यंत्रणेची जबाबदारी असून यामध्ये कुठल्याही प्रकारची हयगय केल्यास सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे खडे बोल मंत्री आमदार यांनी सुनावलेत. तीन टक्के बिलो, 40% बिलो, क्वालिटी 50%. म्हणजे 1 लाखाचा रोड तुम्ही 60,000 मध्ये बांधणार कसं शक्य आहे? टेक्निकली सांगा ना, तुमच्या टेक्निकप्रमाणे तुम्ही एस्टिमेट काढले 1 लाख, 1 लाख त्याच्यावर खर्च झाला पाहिजे आणि तुम्ही बांधून राहिले 60,000 मध्ये, त्या रोडचं काय होणार आहे? फक्त तुम्ही टेंडर देता, ठीक आहे? म्हणजे आपला पर्पज काय? म्हणजे आम्ही पर्पज म्हणजे ते मुंगाजीच्या नावाने इतकं 5,000 कोटीचे रस्ते बांधायचे एका वर्षामध्ये, आणि तुम्ही जर अशा प्रकारचं जर काम होत असतील 30%, 40% बिलो, म्हणजे काय काय आपण अपेक्षा करतो? हे काम व्हायला पाहिजे, हे काम घ्यायचं. डीआर गेला होईल, आम्हाला आमचं काम आहे, आम्हाला जे काम पाहिजे ते काम करा. करता नाही की आज टाकला उद्या खराब झाला, त्याच्यावर कॉम्प्रोमाइज नाही. बघा, मी सांगतो ते हे पैसा जर आदिवासी ट्रायबल विभागाचा पैसा जर हे झाला काय काम बराबर नाही झालं तर तुम्हाला दोघांना धरतो. आता हे आजपर्यंत चाललं चालतापर्यंत आता मी आलेलो आहो. आता हे माझा पैसा जर दुरुपयोग बरोबर माझ्या उपयोग होत नसेल तर त्यांना मी काय सोडणार नाही, हे तुम्हाला स्पष्ट आजच्या मीटिंगमध्ये सांगतो. त्या प्रोसिडिंगमध्ये द्या, क्रिमिनल केस दाखल करणार म्हणजे करणार, त्याच्यामध्ये नो कॉम्प्रोमाइज.